तरसोले धोनी संगे दोन दोन सामने जिंकन भूपेश यानी प्रताप निलेश दादा यांना नाचवायच्या पेक्षा चाली नाकेवाची एक बंधारी आणायची होती म्हणजे अजून मजा आली असती. जनार्दन काय म्हणा आणि आमच्या सोबत आज दिवसभर ज्यांनी समालोचन केलं हेच आमचे शिष्योत्तम नितेश भोईर एक जबरदस्त आवाज आणि गोलंदाज जग्गू जग्गू दादा या जग्गो यांचा एक वेळी कारकीर्द होती जो इतिहास होता बघा हिस्ट्री होती. चला गेम जरा स्पीड करा प्लीज. आणि या स्पर्धेसाठी मात्र शुभेच्छा येत आहेत सतीश रावत आणि अजिंक्य पाटील कोपरकरणचे यशस्वी आयोजक या स्पर्धेचं कौतुक झालं. निलेश दादा नक्कीच नक्कीच अजिंक्य पाटील ज्याने मागच्या एक जबरदस्त आयोजन या स्पर्धेसाठी शुभेच्छा. निलेश दादा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये बघा डोंबिवलीमध्ये बरेच कॉल आले. अतिशय चांगली स्पर्धा नामवंत स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आघाडीची स्पर्धा नवी मुंबईमधील पहिले जबरदस्त आयोजन भन्नाट आयोजन पुन्हा बॉलिंग मार्क तयार पहिला चेंडू तयार मिस्टर जग्गू आणि प्रत्येक डॉट बॉलला 50 रुपीज. यस पहिला चेंडू डॉट बॉल 50 रुपीज लावले. आपल्या काय करताय आपल्या बापाचं काय जात आहे पैसे देतील ते त्यांच्या पिंडाला झोंबानंतर आम्हाला देणं घेणं नाही त्याच्याशी. पहिले चटक बॉलिंग मार्क तयार मिस्टर जग्गू. आणि हा चेंडू हवेमध्ये शॉर्ट मिड विकेटला आणि फलंदाज बाद आणि हा दुसरा चेंडू डॉट बॉल. एक झाला त्याच्यानंतर एक बिअर 150 रुपयाची बिअर येते 170 रुपये जनाचा मात्र झाले 100 रुपये आणि एक बळी. दाक्षिणात्य गाणं साऊथ इंडियन पुन्हा त्या बॉलिंग मार्क तयार जग्गू संघाची पहिली विकेट दंबामध्ये असलेल्या बघूया. बिनबाद 1-0 अशी धावसंख्या अतिशय खराब सुरुवात डलमली सुरुवात दौलायमान सुरुवात जग्गू या बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू डॉटबॉल नंतर विकेट काय गोलंदाजी अप्रतिम मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग जबरदस्त मारा जाली मारा जलाल मारा विषारी मारा पुन्हा त्या नवीन वंडाऊनचा फलंदाज दिवा संघाचा जितेंद्र यस ज्याने आज भोजनाची व्यवस्था केली बघूया. आणि नितेश भोईर आमचे जनार्दन म्हात्रे गोटेरी गावचे एक जबरदस्त जंटलमॅन कारण कुठलीही स्पर्धा असली एक जबरदस्त आयोजन आणि त्याच्यानंतर आमचे पाहुणचार आणि हा या डॉट बॉल सलग तिसरा चेंडू डॉट बॉल पैसे झाले 150 कारण प्रत्येक चेंडू डॉट बॉलला 150 रुपये 50 रुपये कोणाकडून आहे नाही तर आणा आम्ही ठेवतो. चला आमची पण सोय होईल आणि ह्या पुन्हा स्टेअर केला बघूया चेंडू जाईल बघूया. एक धावमुळे संघाची धावसंख्या पहिली धाव धावबालकावर 1-1 वन फॉर द लॉस ऑफ वन विकेट. पहिलं षटक प्रगती बदल जग्गू याचा हा जबरदस्त बॉलिंग स्पेल जबरदस्त अटॅक जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स दिसत नाही का
टाइमिंग चुकल गोण्याचा गोळा अशा प्रकार संघाला बसेल हा दुसरा आदरा जग्गू काय बॉलिंग अटैक पहिले संपुष्टात फक्त हिनमिन दोन धावा आणि दोन बळी काय गोलंदाजी केली बघा प्रभावी मारा परिणामकारक मारा पॉझिटिव बॉलिंग अटॅक मिस्टर जग्गू आणि लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू नवीन फलंदाज केतन हा पुन्हा जबरदस्त ऑन ड्राइव हा चौकार यस टोटल स्कोर द्वारा बघा पहिले षटकात 6 धावा आणि अतिशय चांगला फटका देखना फटका हैंडसम स्ट्रोक संघाची धाव संख्या 2/6 मध्ये लॉस ऑफ टू विकेट पहिले षटक संपुष्टात पहिले षटकाची इतिश्री नवीन गोलंदाज नवनाथ मिस्टर नवनाथ हा दमदार स्ट्रोक हा षटकार काय फटका बघूया शॉर्ट पिच चेंडू अकुट्या बेला पुल पॉवरफुल सक्सेसफुल धाव संख्या 12/12 2/12 शॉर्ट पिच चेंडू अखोड डब्याचा तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका बुलंद फटका मॅग्निफिसेंट स्ट्रोक ओहो दे डेट मिड विकेट दॅट शुड बी 6 रन संघाची धाव संख्या 2/12 काय हा चेंडू आउटसाइड द आर्म यस उद्वेष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू डॉर्मन निर्धाव चेंडू अप्रतिम बॉलिंग अटॅक चेंडू आणि चेंडू बॉलिंग मध्ये कुठल्या प्रकारचा मेदकोदपणे डॉट बॉल गॅदर केले यष्टीरक्षक धाव संख्या 12/12 फॉर द लॉस ऑफ टू विकेट्स गोलंदाज तयार नवनाथ हा पुन्हा यस खरा फटका चेंडू हवेमध्ये असेल शॉर्ट मिड ऑफ लॉ साइकल 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 साइ
वेला तर आहे वेला तर आहे आता लॉट पडेल ना ही मॅच झाल्यानंतर सरसोला ने दिवा चालू आहे तो तीन बाद बारा नवीन फलंदाज भाग्यवान पेन फॉर द लॉस ऑफ थ्री विकेट्स आणि हा डॉट बॉल यस नेजाव चेंडू अतिशय चांगला चेंडू अपराध नेली अचूक डबा उत्कृष्ट मारा डॉरबॉल निर्धाव चेंडू संघाचे धाव संख्या स्थगित स्थिमित कुंठी स्तंभी शांत स्थिर स्तब्ध अविचल धाव संख्या 12 वर 3 बाद 12 पहिल्या षटकात फक्त 6 धावा दुसरे षटक प्रगती पदार मिस्टर नवनाथ आणि हा पुन्हा एकदा डॉरबॉल काय गोलंदाजी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन डॉरबॉल निर्धाव चेंडू फलंदाज आणि हा पुन्हा जबरदस्त एक फक्त एक धाव मिळते चेंडू जाय लॉंग ऑफ तर षटक क्रमांक दुसरा संपुष्ट संघाची धाव संख्या 13 वर 14 वर पहिल्या षटकात 6 धावा दुसऱ्या षटकात 8 धावा 12 चेंडू आणि 14 म्हणजे प्रति षटकामागे 7 धावांचं इक्वेशन काय गोलंदाजी जग्गू यांनी फक्त 6 धावा मोजल्या नंतर मोजल्या बघा नवनाथ यांनी 8 धावा आणि बरोबरीत 12 चेंडू कमीत कमी 41 धावा पाहिजे प्रतिस्पर्धी चांगला हरवण्यासाठी तेजस नवीन गोलंदाज आणि ह्या पहिला चेंडू पुन्हा खणून काढला चेंडू जरा शॉर्ट कव्हरला एक धाव मिळेल संघाची धाव संख्या फक्त इनमिन 15 देवा संघ अटॅक करावा लागेल कारण अटॅक नसेल तर फायदा नाही कमीत कमी 45 ते 50 धावा पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला रोखायचा असेल आणि या पुन्हा शेफ फटका 2 धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 17 वर 17 आणि फक्त एक धाव यस मिस टाइम स्ट्रोक चेंडू जाईल शॉर्ट मिडविकेटला फक्त एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 17 18 वर 18 आणि हा पुन्हा यस स्टेअर केलाय चेंडूला पुश केला टॅप केलाय चेंडू बदलला चेंडू जाईल डिपेश गली आणि हा पुन्हा चांगला रनिंग मध्ये फक्त 3 धाव मिळते यस संघाची धाव संख्या 21 21 दोनावर 1 2 बाद 21 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स दिवा विरुद्ध सारसोळे 30+ येस आणि दशरथ सर खेळातली उत्सुकता पहा किती आहे
करावे बी संघ अगदी मी म्हणे वेळेवर हजर राहिला आणि पाठोपाठ गोठिवली संघ देखील हजर राहिला. यस बिफोर टाइम हे शिस्त म्हणतात याला डिसिप्लिन म्हणतात. खरं याच्यानंतर लॉर्ड्स पडण्यात येतील कारण टॉप थ्री ह्याच्यातला जिंकेल तो टॉप थ्री मध्ये जाईल. पहिल्या दिवसात गोठवली काल गेला करावे बी आणि हा डॉट बॉल करावं आमचा गाव आम्ही काय नेपाळचे आहोत का हे जगाला माहिती आहे आम्ही करावेचे आहोत. आणि ह्या पुढे स्टेप आउट झालाय पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि हा चौकार काय फटकाय बघूया. जिथं एक धाव तिथे चार धावा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला चेंडू फरार चार धावा मळतील आणि हा डोळे म्हणलं विनंती आहे जरा जरा पिचवर जा प्लीज नाचण्यासाठी इथं नाचून फायदा नाही. यस आणि राहिलेले फक्त एनिमेन पहिल्या षटकात सहा धावा दुसऱ्या षटकात आठ धावा आणि तिसऱ्या षटकात अकरा धावाला राहिलेले अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक स्लोग ओव्हर डेथ ओव्हर शेवटचा गोलंदाज सारसोळे संघाचा बघूया. आतापर्यंत संघाची धाव संख्या 25 25. थोडस स्पीड अप करा सारसोळे संघ प्लीज करा प्लीज स्पीड अप करा प्लीज. राजेश आणि गोलंदाज राजेश कोण राजेश आणि हा डॉट बॉल आणि फलंदाज आणि हा चौकार. यस शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त आहे बघूया गॅप साधली येस येस बॉलरच्या उसाला कोळाकडे बघून या जरा धाव संख्या झाली 29 29 दोनावर नऊ तर शेवटचा षटक प्रगतीपदावर मिस्टर राजेश पहिला चेंडू डॉट नंतर चौकार उर्वरित आणि हा डॉट बॉल. यस काय गोलंदाजी पुन्हा त्या जबरदस्त कमबॅक करतोय पुनरागमन करतोय राहिलेले इनमेल फक्त तीन चेंडू आणि ह्या दिशे चेंडू म्हणते 1+1 दोन धावा मिळतील संघाची धाव संख्या 31 31.
अजून धावा बघूया, तीन चेंडू बाकी आहेत, तीन मध्ये दहा जर धावा झाल्या, दहा पंधरा, आणि हा पुन्हा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह चेंडूचा लॉंग ऑफला, आणि हा यस फेकी मात्र बरोबर नव्हती, अन्यथा फलंदाज बाद झाला असता संघाची धाव संख्या 33 उर्वरित फक्त इनमिन टू डिलिव्हरी टू बॅगो, दोन चेंडू बाकी, आणि हा षटकार वाट बघितली यस, आणि संघाची धाव संख्या 39। आणि 45 आणि 46 धावांचं एक जबरदस्त टार्गेट, यस म्हणजे यस दिशा सर, तुम्ही जे भाकीत केलं की दोन चेंडू मध्ये 12 ते 15 धावा यायला पाहिजे, आणि दोन चेंडू मध्ये 12 धावा आल्या, दोन एक चांगली बॅटिंग, सन्मानजनक स्कोर, सन्मानजनक स्कोर, आव्हानात्मक स्कोर बघूया, कारण तसं बघितलं तर कुठलाही स्कोर हा सेफ नाही, विजयाची हमी देऊ शकत नाही, विजयाची ग्वाही देऊ शकत नाही, 46 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, दिवा संघाचे टार्गेट, चला सामना देऊ करा प्लीज, 46 धावांचं टार्गेट, ¡Gracias!
चालू करा अपने पहली जोड़ी सरसोला वाले या बाबा काय रे मजे आहेत यस आणि 46 मोरेश्वरजी मडवी साहेब आणि बंडुकेने साहेब उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा शब्द सुमनाने या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष असं स्वागत करतोय. यस बंडुकेने आणि मोरेश्वरजी जवणी यांना विनंती असेल प्लीज आपण स्टेजवर यायचं प्लीज. एक चांगली स्पर्धा अभिमानाची स्पर्धा बघूया. षटक क्रमांक पहिले प्रगती पदार बॉलिंग मार्गवर तयार नवनाथ बॅटिंगला नवनाथ आणि गोलंदाज नवनाथ. आणि हा पहिला चेंडू पुश केला टॅप केला चेंडूकडे शॉर्ट कव्हरला पुन्हा त्या चांगलं क्षेत्ररक्षण यस अप्रतिम डिलिव्हरी डॉटबॉन निर्धाव चेंडू 46 धावांची गरज जो जिंकेल तो जाईल टॉप 3 मध्ये. बॉलिंग मार्ग पर तैयार आणि हा पहिला चेंडू हवेमध्ये असेल काय दुपारी बसला होता का काय. अरे दादा स्टंप कुठे चेंडू कुठे जखम मांडीला नीला डुंगनाला. तर सगळ्यांना टोटल स्कोर झालाय बघूया. दोन वार दोन दोन धावा यस टोटल स्कोर झाले 3 धावा 2 वर कर पहिला चेंडू होता डॉट बॉल आणि हा पुन्हा धावे मध्ये असेल यस टायमिंग चुकते गेले आणि हा नवनाथ बॅक टू द बेबेलियन गठडी वळली गेली आणि नवनाथ यांचा बाजार उठवला गेला. आता तुमच्यापर्यंत थोडंसं ऑब्झर्वेशन आम्ही पोहोचवतोय. पहिल्या इनिंगमध्ये जी सुरुवात झाली होती आणि सुरुवातीला जी डलमलीत सुरुवात झाली होती अगदी तशीच म्हणजे दोन्ही संघांना एकमेकांचे मात्र स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती असल्या कारणानं मात्र हा प्रत्येकाच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसच्या नुसार मात्र हा अनुसरून खेळ केला जातोय. येस कोणी बघितले बघू एक जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि संघाला बसेल पहिला हादरा प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या फेकेचा एन्काउंटर पहिल्या फेकेचा सफाया पहिल्या फेकेचा सुपडा साफ वंडाऊन द फलंदाज सरसोळे 30+ संघाचा गुरुनाथ पाटील. बॉल 3 3 बॉल्स टू गो इन द फर्स्ट ओव्हर फक्त 2 धावा 1 बळी. गुरुनाथ पाटील यानं बढोतरी दिले बघूया.
अरे हाँ यस आउटसाइड द अपस्टम्प काय गोलंदाजी बघूया जबरदस्त मैगळा डॉट बॉल निर्धाव चेंडू अप्रतिम ज्याचा फुटवर बघा पदल आलित्य बघा बघूया जबरदस्त टाइमिंग आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू चार चेंडू मध्ये फक्त इनमिन दोन धावा काय बॉलिंग अटॅक जबरदस्त प्रदर्शन मुन्नादा तयार टू बॉल्स टू गो अरे हा पुन्हा नाही येत चांगला चेंडू एक धाव मुळे संघाची धाव संख्या झाली तीन वार थ्री रन्स लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट ओवर फक्त इनमिन एक बाद तीन थ्री फॉर वन मिस्टर गुरुनाथ आणि हा पुन्हा यस अप्रतिम फटका बघूया पॉइंटच्या डोक्यावरून आणि हा असेल चौकार जबरदस्त टायमिंग शॉर्ट पिच चेंडू बॅकफुट लागला पंच केला अप्रतिम फटका संघाची धाव संख्या सहा चेंडू आणि सात धावा सेवन फॉर वन सहा चेंडू सात धावा यस रात्री पेट्रोल खरेदी करा दुसऱ्या दिवशी विका नाही संपलं तर आपल्या अंगावर होता आत्मनिर्भर भारत मिस्टर मोदी काय साला काय झक मारायची आहे अच्छे दिन आएंगे साला तेलाची पिशवी 160 झाली तरी म्हणतो अच्छे दिन आएंगे आणि हे साले चोळतात बॉलिंग मार्क तैयार नवीन गोलंदाज व्यक्ति पहले संघा बदले दुसरे छोटे प्रगति पदार बॉलिंग मार्क तैयार रुपेश सात सात सेवन सेहेचाळीस टार्गेट है अजु 41 धावान की गरज है 39 आणि गोलंदाज तयार नवीन गोलंदाज रुपेश आणि हा यस काय फटका होऊया अप्रतिम कवर ड्राईव्ह आणि हा मिळते चार धावा षटकार का हैंडसम स्ट्रोक जबरदस्त कवर ड्राइव अप्रतिम कवर ड्राइव डी बैक साइड च्या डोक्यावरून आणि हा झेल असेल यस आणि फलंदाज बाद यस तेजस पाहिजे का
कोण मारला त्यांनी क्रीज आणि तो या ठिकाणी नवीन फलंदाज जाईल बघूया। आणि हा चौकार ये शॉट पे चेंडू अकफोट डब्याचा अप्रतिम स्क्वेअर कट आणि एमएलते चार धावा चेंडू फरार शिमारीशे बाहेर। यस ब्लॉकल मध्ये चेंडू चेंडू खणून काढला खोदून काढलाय आणि हा असेल डॉट बॉल। काय डिलिव्हरी, जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन, डॉट बॉल निर्धाव चेंडू। हो पुन्हा एकदा डॉट बॉल आणि फलंदाज बादी। यस काय काय OUT लक्ष ठेव म्हणजे सोय कर दादा बरोबर की नाही? यस कोडिंग आहे ही, सांकेतिक भाषा आहे ही, फक्त माहीत मोदीला ना अमित शहालाच माहीत, सांकेतिक भाषा कोडिंग कोडवर्ड लक्ष ठेव। पुन्हा एकदा नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स जग्गू दादा। लास्ट डिलिव्हरी इन द सेकंड ओव्हर आणि हा चौकार यस आणि अतिशय चांगला फटका, जबरदस्त गॅप सिलेक्शन डीजे। नडे 12.50 12.5 12 बॉल्स टू गो रिक्वायर 25 रन्स 12.5 आणि गोलंदाज देवा संघाचा सुमित चला 12 मध्ये 25 गोलंदाज सुमित तयार संघाच्या वतीने तिसरे षट प्रगती बाजार बॉलिंग मार्गावर तयार गोलंदाजच्या भोळ्यावर रॅम्पवर ट्रॅकवर तयार पहिला चेंडू तिसरे षट प्रगती बाजावर
आणि हा पहिला चेंडू एस अप्रतिम चेंडू भन्नाट वेगाने निघून गेला। दौडबॉल निर्धाव चेंडू आणि 11 चेंडू आणि 25 धावा। हा डॉट बॉल यस पुन्हा एकदा डॉट बॉल। डावकरे आता फलंदाज कका एखाद्या वेळी जेव्हा ग्रामीणचा खेळाडू मात्र जेव्हा 30 प्लस मध्ये पदार्पण करतो तेव्हा असंच प्रदर्शन पाहायला मिळतं। औसाती युवा संघाचा हा स्ट्रायकिंग बॉलर होता आणि इथे 30 प्लस मध्ये आल्यानंतर मात्र काय अफलातून प्रदर्शन त्याने केले। यस अफलातून प्रदर्शन जबरदस्त परफॉर्मन्स। आणि हा दमदार यस वाट बघितली काही चेंडूची वाट बघायची काही चेंडूची वाट लावायची। रिजर्व ऑपरेटर एकनाथ मळीचे कवले आहेत खरं ज्यावेळी रायगड मध्ये आम्ही जातो ना जनता मात्र एकनाथ मळीच्या कवाळ्याने आमची कॉमेंट्री असं हे जुगल मध्ये असते। दहा मध्ये 19 आणि या जोरदार अपील यस अक्रॉस द लाईन आणि फलंदाज मोठे पाहिजे यस लेग बी बोर्ड। आठ आणि 19 दादा या आता बाहूर धरणचा फायदा आठ मध्ये 19 दादा हा सारसोळे संघ आहे हा लढावया संघ आहे मुसद्दी संघ आहे शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना सोडणार नाहीत। नवीन फलंदाज नाव काय केतन 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 आणि हा डॉट बॉल यस फ्लॅटेड डिलिव्हरी अचूक टप्पा उत्कृष्ट मारा जबरदस्त बॉलिंग आणि हा असेल डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू बाकी आहेत। बघूया षटकामधले लास्ट म्हणजे 7 चेंडू आणि 19 धावा। अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना रिक्वायर्ड यस नशीब कॅच घेतला ना निलेश दाने यांचा घामटा काढला असता याचा जीव काढला असता नाकात बसवाल काय होता दांडा पहा कशी सेलिब्रेशन पहा काका या सेलिब्रेशन कारण त्यांना माहित आहे विकेटचं महत्व काय महत्व आहे बघूया एक जबरदस्त महत्वाची विकेट नाही तर करू नका मी काय रागावणार नाही। आणि 6 चेंडू आणि 6 जो जिंकेल तो उडी मारेल टॉप 3 मध्ये आता इतक्या लहान वयात हरेल तो खाडीवर लोळायची वेळ म्हणजे खाडीवर लोळायची चिखलावर लोळायची। आणि हा गुलशन नवीन फलंदाज नाव काय गुलशन बॉलर गुलशन की काय शेवटचा गोलंदाज नाव काय धीरेन का मला वाटलं मला ऑनलाईन साला चड्डी झाली लंगोट बनियन तरी ऑनलाईन। शेवटचा गोलंदाज फिरकी गोलंदाज
तर एका ठिकाणी पेमेंट लिहित होती एका गावामध्ये, त्याची बोली लागली फक्त इनमें 200 रुपये. साला नाक्यावर कांदा बटाटी विक तरी 2000 रुपये होतील. 200 रुपये म्हणजे काय? निर्णायक षटक अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर 6 मध्ये 19 धावांची गरज. 6 बॉल टू गो रिक्वायर्ड 19 रन्स. यस चा पाहिजे. हा पहिला चेंडू, यस पाचवा चेंडू. काय गोलंदाजी, उर्वरित चेंडू 5, धावा पाहिजे 19. डोरेमॉन आपला चेहरा दाखवू नका. आपले डोरेमॉन बघा, त्या मारवाडी बायका चेहरा दाखवतात का सासऱ्याला? झाकून ठेवतात चेहरा. पाच मध्ये 19. काय कुठून कुठून मारला होता? फक्त एक धाव आणि फलंदाबाद का काय? एक धाव, एक धाव मिळते आणि उर्वरित चेंडू 4, धावा पाहिजे 18. 18 धावांची गरज, उर्वरित 4 चेंडू. रिमेनिंग 4 डिलिव्हरीज टू गो. तर दोन्ही संघाचे कॅप्टन, यस गोठुरी संघाचे कॅप्टन करावे, ब संघाचे कॅप्टन आणि याच्यातला विजेता संघ. दोन्ही संघाला अजून मॅच संपली नाही बघूया. म्हणून जनादा मात्रे क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण. आणि हा षटकार की झेल आणि 3 मध्ये 18 म्हणजे कंपल्सरी 3 षटकार. 3-6. तर नवीन फलंदाज प्रवीण, 3 चेंडू आणि 18 धावांची गरज म्हणजे 3 षटकार. आणि हा फलंदाज बारी, यस आणि देवा संघ. आता या संघाला हरवायचं म्हणजे साला स्ट्रॉंग भक्ताची इबूत लागल. हरतेली आहे दिवावाला. संकी मात पाणी पाणी द्या प्लीज. यस क्या बात है. दिनेश पाटील यांना असुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद, कालोखात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. दिनेश पाटील ओनली 2 डिलिव्हरी लेफ्ट, रिक्वायर्ड 18 रन्स. सरसोळे संघ पराभवाच्या छायेत. तर करावे संघाचे कॅप्टन, गोठुली संघाचे कॅप्टन आणि याच्यात अर्थात विजेता संघ बघूया असेल. तर कामोटेच्या मैदानावर जनादा मात्र शेवटच्या चेंडूवर 9 देखील धावा झाल्या होत्या असा इतिहास आहे. आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकार मर्यादर भाग्यवान, ज्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अर्थाचा भाग्यवान. तर किती बक्षीस आहे? धीरज पाटील 500 रुपये.
धीरज पाटील मिस्टर भाग्यवान त्यांचे मोठे बंधू म्हणजे साला घरातच पैसा आहे काय बोंबलाची गरज आहे चला भाग्यवान या 500 रुपये घेऊन जा तर निलेश पाटील बघूया या स्पर्धेचे आयोजक भाग्यवान मॅन ऑफ द मॅच प्लस 500 रुपये दोन्ही संघाने हस्तांतरण करा प्लेट शेक हँड करा सारसोळे आणि दिवा तर तिन्ही संघाचे कॅप्टन दिवा संघाचा कॅप्टन करावे ब संघाचा कॅप्टन आणि गोठवली संघाचा कॅप्टन तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो अर्थातच भाग्यवान भावी धावांची आपला तो फलंदाजाने 500 रुपये जमा केले बघा त्यांचे बंधुराज धीरज यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राईज अरे भाग्यवान 500 रुपये कुठे आहेत तुम्हाला नसतील तर आम्ही वाटून घेतो इकडं 100-100 रुपये